नमस्कार वारणा शिक्षण संकुल यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मी प्रज्ञा कांबळे शिरगावकर वारणा महाविद्यालय ऐतवडे खुर्द मराठी विभाग आज मी बी ए भाग एकच्या ऐच्छिक मराठीमध्ये समाविष्ट असणारी कवी लोकनाथ यशवंत यांची जीवाचा आटापिटा ही कविता स्पष्ट करणार आहे पाहूया कविता जीवाचा आटापिटा कवितेचं नाव आहे जीवाचा आटापिटा कवी आहेत लोकनाथ यशवंत कवी लोकनाथ यशवंत यांच्या बाकी सर्व ठीक आहे या कविता संग्रहातील ही त्यांची कविता आहे आंबेडकरवादी विचारांच्या दुसऱ्या पिढीतील एक दमदार कवी म्हणून लोकनाथ यशवंत यांचा उल्लेख करावा लागतो त्यांचा जन्म आहे तेरा मार्च एकोणीसशे शहात्तर त्यांनी आत्तापर्यंत आता, आता होऊन जाऊ द्या एकोणीसशे एकोणनव्वद शेवटी काय झालं एकोणीसशे पंच्याण्णव पुन्हा चाल करूया दोन हजार नऊ बाकी सर्व ठीक आहे दोन हजार चौदा इत्यादी काव्यसंग्रह त्यांनी प्रकाशित केलेले आहेत शिवाय ऐलान हा कवितासंग्रह हिंदी भाषेत अनुवादित झालेला आहे तर जेरवंद ह्या कवितासंग्रहात उर्दू भाषेतून मराठीत अनुवादित केलेल्या त्यांच्या कविता आहेत त्यांना महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार भैरू रतन दमाणी पुरस्कार अस्मिता दर्श वाङ्मय पुरस्कार संजीवनी खोजे स्मृती काव्य पुरस्कार मुक्तिबोध वाङ्मय पुरस्कार, पुरस्कार प्राप्त झालेले आहेत कवी लोकनाथ यशवंत यांच्यावर बुद्ध शाहू फुले आंबेडकरवादी समता तत्वांचा प्रभाव पडलेला दिसून येतो त्यांच्या ह्या कवितेमधूनही आपल्याला हेच जाणवतं समाज जातीविरहित समाज रचना निर्माण करण्याचा हा जो त्यांचा आटापिटा आहे तो आटापिटा आपल्याला ह्या कवितेमध्ये जाणवतो ह्या कवितेची सुरुवातच अशी आहे की एक आपला शासकीय कर्मचारी आपल्या सहकार्याची जात समजून घेण्याची जी धडपड आहे ती धडपड आपल्याला ह्या कवितेमधून पाहायला मिळते कवितेचं नाव आहे जीवाचा आटापिटा कविता बघा माझ्या अडणव माहीत नसल्याने तो खूप अस्वस्थ झाला एनकेन प्रकारे त्याने मामाचे नाव विचारले त्यावरूनही तो समजू शकला नाही नंतर त्याने वस्ती विचारली तिथेही त्याला बोध झाला नाही पत्नीचे आजोळेही विचारले तिथेही तो हतबल झाला मुलाचे नावही त्याने विचारून घेतले मोठ्याचे मुक्त छंद लहाण्याचे समुद्र असे ऐकून कुठल्याही निर्णयापर्यंत तो येऊ शकला नाही नंतर तो आरक्षणाच्या खास मुद्द्यावर आला माझा चेहरा निर्विकार बघून गांगरून गेला पुढे तो आदरणीय थोर माणसांवर उतरला मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही यावर त्यांनी माणसात भेद करणाऱ्या धर्माची महती सांगत धर्माविषयी विचारले कुठलाही धर्म मी कानापर्यंतच ठेवतो मेंदूत जाऊ देत नाही म्हणताच तो आत्तापर्यंत कासावीस झाला चातुर्वर्ण्यात कुठे बसतो मी म्हणून त्याच्या जीवाचा आटापिटा हा सुरूच त्याचे ब्लड प्रेशर वाढू लागले नी शरीरातील साखरही घटू लागली वेगाने शेवटी त्याने निकरीचा प्रश्न केला नोकरी कुठल्या कोट्यात मिळाली मी म्हणालो कलावंताच्या शेवटच्या ओळीत कवी म्हणतो काही किडे घाणीतच जगतात तिथे सरपडतात आणि तिथेच मरतात ह्या कवितेमध्ये कवी, कवी लोकनाथ यशवंत यांना जातीविरहित समाजाची नवसमाज निर्मितीची ही, निर्मिती ही कविता आहे माणूसच तिच्या आशयाचा केंद्रबिंदू आहे जीवाचा आटापिटा करत बाजूंनी जातीचा शोध घेणाऱ्या व जुनाट जातीभेद पाळणाऱ्यांची जातीयवादी प्रवृत्ती उघडी पाडण्याचा प्रयत्न कवीने अत्यंत उपरोधिक शब्दात केलेला आहे चातुर्वर्ण व्यवस्था आरक्षण धर्म नातेवाईक नोकरीचा कोटा इत्यादी सगळ्या बाजूनी जात शोधू पाहणारा हा वर्ण व्यवस्थेचा पहारे करायला कवीने कलावंताच्या कोट्यातून नोकरी लागली आहे असे सांगावे लागते म्हणून अशा जातीच्या हरळीला लगडून मानसिकता मान जातीशी घट्ट बांधून जगणाऱ्याला कवी शेवटी म्हणतो काही किडे घाणीतच जगतात तिथे सरपटतात आणि तिथेच मरतात असा हा उपरा उप उपहासात्मक व उपरोधात्मक टोला कवीने या कवितेमधून लगावलेला आहे धन्यवाद